भारतीय पिछड़ा ओबीसी संगठन नई दिल्ली द्वारा ओबीसी जात निहाय जनगणना के लिए जन जागृति कर ओबीसी बांधव को उनके हक के अधिकार मिलने के लिए जरूरत है ये बताने के लिए ओबीसी शोषित संगठना नई दिल्ली कार्यरत है। मगर ओबीसी जात निहाय जनगणना के लिए जनगणना फॉर्म में ओबीसी का उल्लेख न होने की जानकारी बीपीएसएस की ओर से पत्रकार परिषद में दी गई। इसलिए बीपीएसएस की ओर से इसके खिलाफ मध्यस्थी याचिका न्यायालय दाखिल की है। भारतीय पिछड़ा शोषित संगठन ओबीसी जात न्याय जनगणना 2021 मध्ये झाली पाहिजे यासाठी असहकार आंदोलन पुकारत आहे। ॲडव्होकेट डॉक्टर अंजली साळवे यांनी जो पाठीलावा मोहिमेचा उपक्रम या निमित्ताने सुरू केलेला आहे त्याला भारतीय पिछड़ा शोषित संगठन अखिल भारतीय स्तरावरती त्याचा फॉलोअप घेत आहे आणि हे असहकार आंदोलन संपूर्ण भारतामध्ये आम्ही पसरवित आहोत। या देशामध्ये 1931 पासून जनगणना झाली नाही आणि आता 2018 माननीय राजनाथ सिंगांनी कबूल करून सुद्धा ती 2021 त्या कॉलममध्ये त्याचा समावेश झाला नाही याचा आम्हाला दुःख आहे आणि त्यामुळे त्या कॉलममध्ये तो नोंद त्याची झाली पाहिजे आणि एकदम सोपी काम आहे बाय द बाय होते खर्च वाढत नाही पण त्याला कारण काय आहे ते आम्हाला कळत नाही। आम्ही सगळे ओबीसी त्यानिमित्तानं परेशान आहो। माणसांना मोजलं जात नाही या ठिकाणी मोरांना मोजलं जातं वाघांना मोजलं जातं पण आम्हाला मोजलं जात नाही याचं आम्हाला आतोनात दुःख होते आणि हे सरकार आमच्या बाजूने राहील या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करेल आणि जातन्याय जनगणना 2021 करेल अशी आम्ही आशा बाळगतो।